स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 2 यूनिट 3 लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गेनिज्म पार्ट 2 टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चैप्टर 3rd 1 दैट इज द लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गेनिज्म पार्ट 2nd सो इन दिस चैप्टर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रिप्रोडक्शन in the by the method of the sexual methods, reproduction and some modern technology. We also going to study about the reproduction and health and population explosion etc. These concepts we are going to study in this chapter. Now see, we have studied various life processes in the previous classes. In different previous classes we studied the different life processes. The life processes like digestive system, muscular system, in the 7th standard, in the 8th standard we studied about the circulatory system, respiratory system etc. In the 9th standard we studied about the excretory system. Okay, so all these life processes we studied in previous classes. So all these life processes, for example of that are nutrition, respiration, excretion, sensation and the response. So that is the control and coordination process etc. So they are essential, that all these life processes are very much essential to each and every living organisms and to remain alive. तर जीवन राहण्यासाठी या सगळ्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत सो दॅट आर व्हेरी मच इसेन्शियल. सो बिसाइड दीज लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन द लिविंग ऑर्गॅनिझम्स अँड दॅट लाईफ प्रोसेस इज अ रिप्रोडक्शन. तर या इतर ज्या सगळ्या लाईफ प्रोसेस आहेत तर त्या जिवंत राहण्यासाठी उपयोगी पडत असतात. याच्याशिवाय लाईफ जे लिविंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये आणखीन एक लाईफ प्रोसेसेस होत असते अँड दॅट वन इज अ रिप्रोडक्शन. तर ती आहे रिप्रोडक्शन. सो हॅवर रिप्रोडक्शन दॅट डज नॉट हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. तर ही आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते असं नाही, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. पण जे प्रजातीचे जे सातत्य आहे, कंटिन्युटी ऑफ द स्पीसीस, सो दॅट रिमेन्स ड्यू टू द रिप्रोडक्शन. समजा जर रिप्रोडक्शन झालं नाही तर ती स्पीसीस जी आहे तर त्याची कंटिन्युटी राहणार नाही. सो ऑब्झर्व सम पिक्चर्स, दीज आर गिवन हियर सी. सो ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच यू आयडेंटिफाय. सो इन द एक पिक्चर सी here the vegetative reproduction occurs in the plant. With the help of that plant can grows or that reproduce another plant. Then in the picture B, hen lays eggs get hatches and new organisms that forms. In C picture, germination of the seed occurs. So due to that germination, new plant grows. And the picture D, so in this picture a cell gets divides into two daughter cells and thus here cell division, that means the reproduction occurs in the cell. So see, can you tell about these questions? What do you mean by the maintenance of the species? Maintenance of the species. So species, so earlier species when get reproduced, that forms a new type of species. So that continues species. जेव्हा एक स्पीसीस पासून दुसऱ्या स्पीसीसचा जन्म होतो किंवा रिप्रोडक्शन होतं तर तेव्हा ती स्पीसीस जी आहे तर त्याची कंटिन्युटी राहते. सो दॅट इज द मेंटेनन्स ऑफ द स्पीसीस. आणि अशा प्रकारे ती प्रजाती जी आहे तर तिचं सातत्य
राखून ठेवलं जातं. सो वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू द अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट, तर इथं याच्यामध्ये जे काय ऑर्गॅनिझम एका ऑर्गॅनिझमपासून जेव्हा दुसरा ऑर्गॅनिझम तयार होत असतो, सो दॅट इज जेनेटिकली आयडेंटिकल और एक्झॅक्टली सिमिलर, नो. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ नो. सो दॅट इज नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू द अर्लियर वन. देन नेक्स्ट क्वेश्चन सी, हू डिटरमाइन्स वेदर टू ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पीसीज विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. तर जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट इन अ न्यू सेल और इन द मदर सेल, सो दॅट आयडेंटिफाईज, ओके, सो दॅट आयडेंटिफाईज द सेल विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. सो दॅट आर द DNA और जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन द मदर सेल. देन फोर्थ वन सी, वॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. सो हियर देर इज अ रिलेशनशिप बिटवीन द एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, बिकॉज अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम कॅन डिव्हाइड इंटू न्यू टाईप ऑफ सेल, सो ऑर द न्यू सेल ऑर डॉटर सेल्स. सो हियर सेल डिव्हिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट प्रोसेस फॉर द फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम. सो इन द अर्लियर चॅप्टर वी ऑल्सो स्टडीड अबाउट द टू टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन ऑकर्स इन द ऑर्गॅनिझम. सो हियर सी, फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड एज अ रिप्रोडक्शन. वॉट इज अ रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम अर्लियर विच इज एक्झिस्टिंग स्पीसीज. आधी जी स्पीसीज प्रेझेंट आहे तिच्यापासून नवीन प्रकारची स्पीसीज तयार होणे, फॉर्मेशन होणे, सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. नाउ सी, रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इतर काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांच्यापैकी रिप्रोडक्शन ही पण एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिजन्स रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन ऑफ ईच स्पीसीज. तर इव्होल्युशन जे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं, तर त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, काही वेळेस स्पेसिएशन आपण पाहिलं बघा, याच्यामधून न्यू स्पीसीज काय होतात, जनरेट होत असतात. सो इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारं हे काय आहे, रिझन आहे असं आपण म्हणू शकतो. सो दॅट इज अ धिस रिप्रोडक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन ऑफ अ ईच स्पीसीज. सो इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय टू मेथड्स. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे, सो दॅट ऑकर्स मेनली बाय टू मेथड्स अँड दॅट मेथड्स आर असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड. सो सी अबाउट द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू डिफरंट मेथड. फर्स्ट वन इज द असेक्शुअल मेथड अँड नेक्स्ट वन इज द सेक्शुअल मेथड. सो बाय दीज टू मेथड्स रिप्रोडक्शन ऑकर्स इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या दोन मेथडनीच काय होतं, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन होत असतं. सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो फर्स्ट सी अबाउट द असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघायचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल पाहायचं आहे. सो सी असेक्शुअल रिप्रोडक्शन.
introduction. Here, the process of the formation of the new organism by the same species without the involvement of the gametes. So that is called as the asexual reproduction. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन ही काय आहे, दॅट इज द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ अ ऑर्गॅनिझम बाय अर्लियर वन. तर न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो कशापासून, जे अर्लियर ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांच्यापासून एक काय होतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो इन द स्पीसीज एनी टाईप ऑफ ऑर द सेम इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीसीज. हे मात्र बघा, डिफरंट टाईपच्या स्पीसीजमध्ये हे रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. सेम स्पीसीजमध्ये काय होतं, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट्स, कुठल्याही गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये होत नाही. मेल ऑर फिमेल गॅमेट्स दॅट डू नॉट इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस, सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो ऍज दिस रिप्रोडक्शन does not involve the union of the two different gametes, the new organism has exactly genetically similar, shows the similarity with the reproducing organism. आता याच्यामध्ये काय होतं बघा, इथे कुठल्याही गॅमेट्स का होतं इन्वॉल्व होत नाही, गॅमेटचे इन्वॉल्वमेंट इथं होत नाही, मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेटची पण. आणि त्याच्यामुळं ऑर्गॅनिझम जेव्हा डिवाइड होतो, सो दॅट ते गेट रिप्रोड्यूस, सो दॅट इज एक्झॅक्टली शो द सिमिलरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जे मदर किंवा आपण मदर सेल आहे म्हणूया आपण, सो दॅट गेट रिप्रोड्यूस ऑर डिवाइड्स इन टू डॉटर सेल्स. सो डॉटर सेल्स आर एक्झॅक्टली सिमिलर जेनेटिकली विथ दॅट ऑफ अ मदर सेल. जे रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यासारखेच काय असतात, न्यू ऑर्गॅनिझम्स एक्झॅक्टली सिमिलर इथं तयार होतात इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाउ सी, धीस इज अ युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. युनिपॅरेंटल मीन्स ओनली वन पॅरेंट, सो दॅट टेक्स पार्ट इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. या रिप्रोडक्शनमध्ये फक्त काय असतो, एकच पॅरेंट जो आहे तर तो इथं पार्टिसिपेट होत असतो. सो दॅट दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज अ युनिपॅरेंटल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. सो इट ऑकर्स बाय द मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता ही जी सेल डिव्हिजन आहे तर ती मायटॉटिक सेल डिव्हिजन थ्रू काय होते, ही डिव्हिजन होत असते. सो हियर अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक, वेर एज फास्ट प्रोसेस इज अ ॲडव्हान्स ऑफ दिस टाईप ऑफ अ रिप्रोडक्शन. याच्यामध्ये आपल्याला एक ड्रॉबॅक सांगता येईल, याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही, त्याच्यामुळे व्हेरिएशन्स याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. सो दॅट द न्यू ऑफस्प्रिंग्स आर सिमिलर टू दॅट ऑफ द अर्लियर वन. सो याच्यामध्ये हा एक आपल्याला ड्रॉबॅक सांगता येईल, आणि ॲडव्हान्टेज काय सांगता येईल, फास्ट प्रोसेस इज अ फास्ट प्रोसेस, सो दॅट अ रिप्रोडक्शन मेथड इज अ फास्टर, ऑकर्स बाय फास्टर रेट. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो वी आर गोइंग टू सी अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द दीज द असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज ऑकर्स इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, सी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, फर्स्ट टाइप ऑफ दिस इज अ बायनरी फीचर. सी हियर बायनरी फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज गिवन, टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम द पॉन्ड हॅव्हिंग स्ट्रॅग्नंट वॉटर अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. तर याच्यामध्ये एका कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं आहे, वॉटर कलेक्ट करायचं आहे. हे वॉटर कशामधून घ्यायचं आहे, साठलेलं जे पाणी असतं, डबकं साठलेलं असतं, ज्याच्यामध्ये काही ॲक्वॅटिक प्लांट्स असतील,
तर त्या प्राण त्या ठिकाणचं साठलेल्या पाण्यामधून काय करायचं, पाणी कलेक्ट करायचं आहे. ॲड सम वीट ग्रेन्स अँड ॲक्वॅटिक प्लांट टू ईट. याच्यामध्ये काही गव्हाचे काय करायचे ग्रेन्स टाकायचे आहेत आणि काही छोटे ॲक्वॅटिक प्लांट्स पण काय करायचे आहेत टाकायचे आहेत. अँड कीप दीज फॉर 3 to 4 days सो दॅट वीट ग्रेन अँड प्लांट्स विल डिकम्पोज. तर 3-4 दिवसांपर्यंत हे ठेवून द्यायचं की जोपर्यंत ते जे गव्हाचे ग्रेन्स आहेत गव्हाचे दाणे आहेत तर ते काय व्हायला पाहिजे किंवा त्याचे जे प्लांट जे आपण टाकलेले होते तर ते डिकम्पोज होईपर्यंत काय करायचं 3-4 दिवसांसाठी ते ठेवून द्यायचं आहे. दे अर्ली इन द मॉर्निंग ऑफ द 4th day टेक अ ग्लास लाईम अँड पुट द ड्रॉप ऑफ ड्रॉप ऑन दॅट ड्रॉप ऑन द स्लाईड अँड केअरफुली पुट द कवर स्लिप ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व धिस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि आता 4th day सकाळी काय करायचं आहे बघा, त्या फ्लास्कमधलं थोडासा पाण्याचा ड्रॉप काय करायचा स्लाईडवर घ्यायचा आहे, त्याच्यावर केअरफुली कवर स्लिप टाकायची आहे आणि ती स्लाईड जी आहे तर ती कंपाऊंड मायक्रोस्कोपला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो यू विल एबल टू सी द मेनी पॅरामिशियाज परफॉर्मिंग द बायनरी फ्यूजन. याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या ज्या पॅरामिशियन्स आहेत तर त्याची ग्रोथ झालेली दिसते आपल्याला आणि शिवाय त्याच्यामध्ये बायनरी फ्यूजन थ्रू काय होतं रिप्रोडक्शन झालेलं पण आपल्याला इथे दिसतं. सो प्रोकॅरियोट्स जे आहे प्रोकॅरियोटिक दॅट आर द बॅक्टेरिया अँड द प्रोटिस्ट दॅट इज द अमीबा पॅरामिशियम युग्निना ऑल दीज आर द प्रोटिस्ट आधीचे अँड युकॅरियोटिक सेम ऑर्गॅनिझम लाईक द मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. सो दीज परफॉर्म द असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय द बायनरी फ्यूजन. या सगळ्यांमध्ये काय होतं या टाईपचं जे आपल्याला बायनरी फ्यूजन थ्रू काय होतं याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं हे आपल्याला दिसतं. कोणाकोणामध्ये एकतर प्रोकॅरियोट्स जे आहे बॅक्टेरिया जे आहे प्रोटिस्ट म्हणजे कोण अमीबा पॅरामिशियम युग्निना वगैरे याच्यासारखे ऑर्गॅनिझम आणि त्याच्यानंतर जे युकॅरियोटिक सेल जे आहेत सेलमध्ये काही ऑर्गॅनिक अशा आहेत फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट या सगळ्यांमध्ये आपल्याला बायनरी फ्यूजन थ्रू रिप्रोडक्शन झालेलं दिसतं. मीन्स सेल गेट डिवाइड्स इनटू न्यू टाइप ऑफ अ सेल. सो हियर इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म्स द 2 similar डॉटर सेल्स. याच्यामध्ये काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल दिस वन इज अ सेल अँड दिस वन इज अ न्यूक्लियस अँड हियर दिस इज अ डिवाइड्स इनटू 2 daughter cells. याच्यामध्ये काय होतात यामध्ये या प्रकारे अशा प्रकारे बायनरी फ्यूजन काय होतं पॅरेंट सेल गेट अँड डिवाइड्स इनटू 2 daughter cells. दिस वन इज अ पॅरेंट सेल अँड दिस वन इज अ डॉटर सेल्स. दीज टू आर डॉटर सेल. सो हियर पॅरेंट सेल गेट डिवाइड्स इनटू 2 daughter cells इन दिस टाइप ऑफ मेथड. ओके सो हियर बायनरी फ्यूजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. मायटोसिस किंवा अमायटोसिस फॉर्मिंग त्याचं आपल्याला डिवाइड झालेलं आपल्याला दिसतं. सो नाव सी हियर ॲक्सिस ऑफ द फ्यूजन. तर याच्यामध्ये काय होतं बघा, हे जे फ्यूजन फ्यूजन मीन्स सेपरेशन फ्यूजन मीन्स सेपरेशन जे आहे तर ते कशावर करूया ॲक्सिस असतं म्हणजे कुठून सेपरेट होतात हे ऑर्गॅनिझम. सो देर आर द डिफरंट ॲक्सिस ऑफ द फ्यूजन ऑर डिव्हिजन सो दॅट आर इन द डिफरंट टाईप ऑफ प्रोटिस्ट. वेगळे जे प्रोटिस्ट आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे वेगळ्या प्लेननी किंवा ॲक्सिस थ्रू काय झालेलं आपल्याला हे फ्यूजन म्हणजेच डिव्हिजन झालेलं आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये कोणकोणामध्ये कोणा कशा कोणत्या टाईपच्यामध्ये हे होतं आहे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल जे अमीबा आहे अमीबा डिवाइड्स इन एनी प्ले टू लॅक ऑफ द स्पेसिफिक शेप. आता अमीबाचं जर एक्झाम्पल आपण घेतलं सो दॅट डज नॉट हॅव एनी स्पेसिफिक शेप तो तेव्हा काय होतो सो एनी प्लेनमधून या इथं असं कुठल्याही प्लेनमधून काय होतो तो डिवाइड होतो सो दॅट डिवाइड्स इन टू
टू डिफरंट अमीबास आणि अशा प्रकारे याचे डिव्हिजन होतं आणि सो दिस कन्वर्ट्स इनटू टू अमीबास. तर असं झालं तर काय होणार आहे का इथे न्यूक्लियस असेल सो न्यूक्लियस के डिवाइड इनटू हियर वन अमीबा आणि हियर लाइक दैट टू बोथ अमीबास. नाउ सी हियर फर्स्ट वन इज ऑफ दिस लाइक दैट सो हियर एंड देन दिस विल गेट सेपरेटेड and two amoebas are formed here. Okay, so this is a amoeba. So that divides into any plane. कोणत्या plane मध्ये काय होतं याचं division होतं. Because here in the amoeba there is a lack of any specific shape. So in this type of fission occurs in the amoeba. So that is called as a simple binary fission. So in amoeba, what happens in amoeba? Simple binary fission occurs. Simple binary fission occurs in amoeba. Then see next one. Next example is in the paramecium. Paramecium divides by transverse binary fission. Paramecium मध्ये काय होतं बघा transverse binary fission होतं. So in paramecium what occurs? Transverse binary fission occurs. Okay? So here what happens here in the paramecium? So this one is the paramecium. The shape is the simple shape, and here one and two nucleus, macro and micro nucleus are here. Transverse is that get divides. How to get transverse? How to get divide? So like that way, and then here this is divided into two nucleus. Okay. Then the remaining parts are forms, and thus these are forms two paramecium. अशा प्रकारे काय होतं त्याच्यामध्ये दोन paramecium जे आहेत तर इथं तयार होतात. सो दिस इज अ ट्रान्सवर्स प्लेन बाय विच paramecium गेट डिवाइड. सो दिस टाइप ऑफ अ मेथड ऑफ द बायनरी फिजन कॉल्ड एज अ ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ओके, नाउ हियर whereas euglena, so that in the euglena longitudinal binary fission occurs. euglena mein kya hota hoga in euglena kya hota longitudinal binary fission occurs. तर लॉन्जिट्यूडनल म्हणजे काय बघा व्हर्टिकल प्लेन जे आहे तर त्याच्यामुळे काय होतो हा longitudinal binary fission. Okay, so the binary fission is usually performed by living organism during the favorable conditions, that is availability of the abundant food material. आता हे जे बायनरी फिजन आहे हे केव्हा होत असतं ऑर्गॅनिझम मध्ये व्हेन देयर इज अ प्लेंटी ऑफ फूड अवेलेबल फॉर दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे फेवरेबल कंडिशन जेव्हा असते तर तेव्हा काय होतं हे बायनरी फिजन होत असतं. नाउ सेकंड मेथड ऑफ द रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज ऑकर्स इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सो दॅट वन इज अ मल्टीपल फिजन. What is that multiple fission? आता हे मल्टीपल फिजन केव्हा होतं बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टीपल फिजन इज परफॉर्म्ड बाय अमीबा अँड अदर सिमिलर टाईप ऑफ अ प्रोटिस्ट. आता हे जे मल्टीपल फिजन आहे हे मात्र अमीबा किंवा त्याच्यासारखे असणारे जे काय इतर काय जे ऑर्गॅनिझम्स आहेत प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये हे काय होतं मल्टीपल फिजन होतं.
Here, in this type of method, amoeba stops the formation of the pseudopodias. Pseudopodias maithe asle tumhala kraja madhe tyacha kay asat ha pseudopodias ahe. With the help of these pseudopodias, amoeba moves from one place to another place. So these pseudopodias are locomotive organs in the amoeba. तर इथ अमीबा काय करतो बघा, हे सुडोपोडिया जे फॉर्मेशन आहे तर तो काय करतो, स्टॉप करतो. सो देअरफॉर द शेप बिकम्स अ स्फेरिकल. तर त्याचा शेप कसा होतो, थोडाफार स्फेरिकलचा शेप होतो. अँड हिअर सुडोपोडियाचा फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया स्टॉप्स अँड देअरफॉर मुवमेंट्स इज स्टॉप्स. सो व्हेनेवर देर इज अ लॅक ऑफ फूड or any other type of adverse condition is present, at that time amoeba stops the formation of pseudopodia. And when there is an unfavorable condition or adverse condition is present, so it becomes rounded and forms the protective covering around itself, around the plasma membrane. आता त्याचा शेप कसा होतो बघा, राऊंड शेप होतो आणि तो काय करतो का, एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असं राहतो, स्वतःभोवती फॉर्म करतो. सो धीस कव्हरिंग इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सच एन्सिस्टेड अमीबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड एज अ सिस्ट. आणि अशा प्रकारे एन्सिस्ट म्हणजे काय असं, विच इज क्लोज विथ अ क्युटिकल, सो दॅट इज कॉल्ड एज अ सिस्टम. सो धीस इज कॉल्ड एज अ सिस्टम. मेनी न्यूक्लियस आर फॉर्मड बाय द रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन्स इन द सिस्टम. आता याच्यामध्ये काय होतं बघा, कितीतरी वेग मल्टिपल काय होतं फॉर्मेशन, रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन्स होत असतात या याच्यामध्ये सिस्टममध्ये. And it is followed by the cytoplasmic divisions and thus many amoebuli are formed. Eka jyamde multiple kavadat divisions hota, the nuclei je ahe tar te multiply divide hota and that forms some many nuclei with a cytoplasmic divisions also. And therefore here in this one system, here the condition becomes as a with many amoebuli. याच्यामध्ये काय होतात, तर खूप जास्त काय होतात अमीबास तयार होतात. ओके, सो हिज कंडिशन इज कॉल्ड एज अ विथ मेनी अमीबुली हिअर फॉर्मड. सो दे रिमेन्स इन्सिस्टेड स्टील देर इज अ ॲडवर्स कंडिशन्स. आता इथं केव्हापर्यंत हे असंच इन्सिस्टेड म्हणजे विथ कवरिंग राहतं, वेन देर इज अ ॲडवर्स कंडिशन. जोपर्यंत ॲडवर्स कंडिशन आहे तोपर्यंत अशाच काय होतं फॉर्ममध्ये ते शिल्लक राहतं. सो सिस्ट गेट ब्रेक्स ऑन द अरायवल ऑफ अ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमीबुली दॅट गेट रिलीज. जेव्हा काय होतं बघा, इथं जेव्हा फेवरेबल कंडिशन होते तर तेव्हा हे सिस्ट काय होतं, दॅट गेट ब्रेक्स. हे काय होतं, ब्रेक्स ब्रेक होतं अँड हिअर अमीबा दॅट रिलीज फ्रॉम दिस सिस्टम. या सिस्टममधून हे अमीबुली आहेत, अमीबुली मीन्स मेनी अमीबा, दॅट गेट रिलीज म्हणजे ते बाहेर पडतात. ओके, नाव दिस वन इज अ मल्टिपल फ्यूजन. मल्टिपल फ्यूजनमध्ये मेनी अमीबास काय होतात, तयार होत असतात. सो दिस इज अबाउट द मल्टिपल फ्यूजन. नाव थर्ड वन इज अ बडी. वन ऍक्टिव्हिटी इज गिवन, bring the active dry yeast powder from the market, take 50 ml of the lukewarm water in the conical flask and add 5 grams of the active dry yeast powder and 10 gram table sugar to that water and mix with the mixture. Keep the flask in the warm place and after an hour take a drop of that mixture on the clean glass slide. Put the cover slip on the drop and observe it under the compound microscope. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा, तर इथं ईस्ट जे आहे त्याच्यात
त्याची पावडर मिळते मार्केटमध्ये, ती पावडर आणायची आहे. त्याच्यानंतर 50 ml एवढं काय करायचं आहे, गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये कोनिकलर फ्लास्कमध्ये, आणि त्याच्यामध्ये 5 ग्रॅम एवढा तो ॲक्टिव्ह जी पावडर आहे ते ती टाकायची. 10 ग्रॅम होईल एवढं शुगर म्हणजे साखर टाकायची आहे, आणि ते मिक्सचर जे आहे तर ते थोडंसं काय करायचं आहे, वॉर्म करायचं आहे त्या फ्लास्कला थोडंसं, आणि ते 1 तासाने काय करायचं आहे, त्याच्यातला 1 ड्रॉप काय करायचं स्लाईडवर घ्यायचा, कव्हर स्लिप घालायचं त्याच्यावर, आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो यू विल सी द ईस्ट सेस्ट दॅट परफॉर्मिंग बडिंग, दॅट इज अ स्मॉल बर्ड विच इज कमिंग आउट ऑफ द मेनी पॅरेंट सेल. याच्यामध्ये ईस्ट सेल जे आहे, तर या ईस्ट सेल मध्ये काय होतं, असे बर्ड तयार होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या ईस्ट ज्या पॅरेंट सेल आहेत, तर त्याच्यामध्ये असं बर्ड तयार झालेलं आपल्याला इथं काय होतं दिसतं. सो येस, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन द ईस्ट, दॅट इज अ युनिसेल्युलर फंगस. हे जे ईस्ट सेल आहे, सो हिअर ईस्ट वन इज अ फंगस, हे काय आहे, फंगस आहे कवर, आणि दिस वन इज अ युनिसेल्युलर, हे कसं आहे, युनिसेल्युलर असं काय आहे, ईस्ट ही फंगस आहे. सो ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियर बाय मायटोटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडी. आता याच्यामध्ये काय होतं बघा, हे जे सिंगल न्यूक्लियस आहे तर ते काय होतं, डिवाइड होतं, अँड दॅट फॉर्म्स म्हणजे याचं डिव्हिजन होतं बघा याच्यामध्ये, सो दॅट गेट डिवाइड्स, आणि डिवाइड झालेला हा दुसरा पार्ट जो आहे, सो दॅट एंटर्स इन दिस बर्ड. याच्यामध्ये काय होतं, हा बर्डमध्ये काय होतो, जो दुसरा न्यूक्लियस आहे तर तो एंटर होतो इथे. सो हियर दिस बल्ज इज ॲक्च्युली द बड. आता याच्यामध्ये काय होतं, मायटोटिकली अशा प्रकारचं बड याच्यामध्ये तयार होत झालेलं आपल्याला दिसतं. सो दिस ईस्ट सेल, इथं ही जी ईस्ट सेल आहे ही पॅरेंट सेल याला म्हणू शकतो, अँड दॅट स्वेस, याच्यामध्ये स्वेलिंग आपल्याला दिसतं, दॅट इज ॲक्च्युली बड तयार होतं. हिअर द न्यूक्लियस गेट डिवाइड बाय मायटोटिकली, त्याच्यामध्ये मायटोटिकली डिव्हिजन होतं, अँड दस हिअर दिस इज द बर्ड, तिथं काय होतो तयार होतो, बर्ड इज ॲक्च्युली अ बर्ड. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियर एंटर्स इन दिस बर्ड, याच्यामध्ये 2 पैकी 1 डॉटर न्यूक्लियर आहे तर ते बर्डमध्ये काय होतं, एंटर होतं, अँड आफ्टर सफिशियंट ग्रोथ दॅट बर्ड इज अ सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल. जेव्हा याची काय होते, सफिशियंट ग्रोथ कम्प्लीट होते, तर तेव्हा काय होतं, याच्यापासून या बर्डपासून या पॅरेंट सेलपासून हा जो बर्ड आहे तर तो काय होतो, सेपरेट होतो, अँड दस न्यू वन ऑर न्यू ईस्ट सेल इज फॉर्म. ही काय आहे, न्यू ईस्ट सेल अशा प्रकारे तयार होते, इंडिव्हिज्युअल ईस्ट सेल, सो दॅट ग्रोज ऑर स्टार्ट टू लिव इंडिपेंडंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. आणि अशा प्रकारे या पॅरेंट सेलपासून काय झाले आहे, डॉटर ईस्ट सेल तयार झाले आहे, वी स्टार्ट टू लिव इंडिपेंडंटली. आणि आता ती काय करते, पूर्णपणे एक इंडिव्हिज्युअली काय होते, ती राहायला सुरुवात होते. सो दिस वन इज अ असेक्शुअल मेथड, वन ऑफ द मेथड बाय विच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम गेट डिवाइड्स. सो देर आर 3 डिफरंट मेथड्स, इथं आपण बघितल्या ह्या 3 डिफरंट मेथड्स बघितल्या, ज्या आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये दिसतात, आणि सो दॅट वन आर द असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड्स ऑफ द असेक्शुअल मेथड. ओके, सो दिस इज अवर टुडेज व्हिडिओ. नाव राईट डाऊन ऑल दीज 3 मेथड्स, या 3ही ज्या मेथड्स आहेत तर त्या काय करायच्या आहेत, त्याच्याबद्दलच्या नोट्स ज्या आहेत तर त्या बुकमध्ये लिहायच्या आहेत. सो दिस इज अबाउट टुडेज एक्सरसाइज.